नमस्कार मित्रांनो आज आपण दिवसभरातील अंदाज जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याअगोदर एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला अवश्य व नविसरता सबस्क्राईब करा आणि नवीनवी व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी लाईक व शेअरही करा मागील आठवड्याभरापासून राज्यात गुलाबी थंडी पडली आहे त्यात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात थंडीचं तोर आणखी वाढणार आहे एकवीस फेब्रुवारीपर्यंत राज्यातल्या अनेक शहरांचं तापमान दहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात आधीच घट झाली आहे उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागाचं तापमान तर आठ ते नऊ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलेलं आहे त्यामुळे नाशिक नाशिककर शेकोट्यांच्या आधार घेत आहेत तर उबदार कपडेही कपाटाबाहेर काढण्यात आलेले आहेत अवकाळी पाऊस आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे यंदा राज्यात गुलाबी थंडीचं जरा उशिरा तापमान झालं पण आता ही थंडी एकवीस फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात कायम राहणार आहे त्यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव पुढचे दोन महिने तुम्हाला घेता येणार आहेत त्यात आज आणि उद्याचा तापमानाचा पारा आणखी घसरण्याचा अंदाज आहे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यातील थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचा हवामान तज्ज्ञांचा इशारा आहे धन्यवाद